आकाशवाणी झकासवाणीच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कसं आहे, प्रत्येकाला ना भविष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे याबद्दल प्रत्येकालाच खूप क्युरियोसिटी असते. तर एकदा काय झालं, गंप्या असंच आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी एका ज्योतिषाकडे गेला. तो म्हणाला की अहो काय करू सांगा ना गुरुजी, बघा ना जरा भविष्य, किती प्रयत्न केले, किती साधू झाले, संत झाले, पूजा झाली, सगळं काही झालं, पण अहो माझं लग्नच जमत नाही आहे, करू काय. याच्यावरती ज्योतिषांनी त्याची पत्रिका पाहिली आणि ते म्हणाले, कसं जमणार तुझं लग्न, अरे तुझ्या आयुष्यामध्ये सुखच चुकलेलं ना. तर अशी एक एक गंमत असो, पण आता आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे आणि खास करून आपल्या पाहुणीकडे बोलूया. आज आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपली पाहुणी आहे जोगवा 72 मैल आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बायोस्कोप या चित्रपटातनं आपल्या अभिनयाने सगळ्या महाराष्ट्राला अत्यंत प्रभावित करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता तांबे. स्मिता वेलकम. थँक्यू. तुझं खूप स्वागत आहे आकाशवाणी झकासवाणीमध्ये. थँक्यू. सेकंड इतकं वाटतं मला इकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान असं माईक वगैरे असं. हो पण आज तू इथे आली आहेस, खरंच खूप छान वाटतंय. मुळात साताऱ्यापासून मुंबईपर्यंत तुझा प्रवास झालाय वाया पुणे. तर तुझं लहानपण कसं होतं, घरामध्ये संस्कार कसे होते आणि कलेसाठी तेव्हापासून प्रोत्साहन होतं का? माझं जन्म सातारचाच आहे. तिकडनं मी जेव्हा पुण्यात आले, शिक्षण सगळं पुण्यात झालं, मॉडर्न हायस्कूल शाळेमध्ये, जी अत्यंत उत्तम शाळा आहे. त्याचनंतर कॉलेजमध्ये महाराष्ट्रकांत किंवा प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये माझं बी ए एम ए अशा सगळ्या गोष्टी झाल्या. अभ्यासाला प्रोत्साहित करणारं असं वातावरण आहे, पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी अभ्यास सांभाळून अशा सगळ्या मी कॉलेज शाळा हे माझं खरंच सगळं. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आलेले ॲप्ट घटक आहेत. पण कामाच्या बाबतीत म्हणशील तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्या आई वडिलांचं कॉम्बिनेशन आहे, कारण की माझे बाबा खूप वाचक चांगले आहेत, खूप छान वाचतात ते, खूप पुस्तकं वाचतात, आध्यात्मिक आहेत खूप जास्त. आणि माझी आई जी आहे ती मूळची फॅशन डिझायनर आहे. आणि मुळात पुढे गेल्यानंतर आपण कुठल्याही क्षेत्रात काम करतो तिथे अभ्यासवृत्ती असणं फार गरजेचं असतं. ती अभ्यासवृत्ती मला असं वाटतं बाबांकडनं आलेली आहे आणि त्याला पॅरलल ज्या सगळ्या प्रेझेंटेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं आईकडनं आलेल्या. डान्स ही हॉबी होती पण ती खूप आवड होती, ती पॅशन नव्हती. आपण फार भिरभिरत असतो, आपल्याला कळत नसतं, तर ती वर्ष जावी लागतात. नंतर कळलं की मला खरं तर ह्याच्यामध्ये पॅशन आहे, मी खूप पॅशनेट आहे माझ्या प्रोफेशनचे, मी आत्ता ज्याच्यात काम करते अभिनेत्री म्हणून. पण डान्स ही हॉबी होती, त्याने एक खूप वेगळ्या पद्धतीचं प्लेजर मिळायचा, आनंद मिळायचा. पण ते छायागीत लागायचं आणि ते पायलिया हो 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 अशी गाणी वगैरे लागायची आणि त्या नटीसारखं आपण नाचत राहायचं. आणि मला असं करायचं, सिनेमात काम करायचं तर ओके, आपल्याला वाक्य बोलता येतील, आपल्याला कपडे छान दिसतील, आपले केस पण मोकळे सोडल्यावर असे लांब झडक येत असे खूप भारी दिसतील, छान दिसतील वगैरे. पण आपल्याला गाणं गाता येत नाही, हा गाणं गातात यार आपल्याला, मला कळायचं नाही की हा प्लेबॅक आहे. पण काही माहीत नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतील कदाचित त्या. आता आपल्याला आपण जसं असं मागे बघायला लागतो तर अच्छा हे आपल्याला तेव्हा कळत नव्हतं की आपल्याला असं असं इकडे इकडे जायचंय म्हणून ते होत आहे. पण आतून त्या त्या वयामध्ये त्या गोष्टी घडत जातात आणि त्या सगळ्या अशा खूप आपल्याला ग्रूम करत जातात. आणि ती जी एक ती ओढ असते, कधी कधी काही गोष्टी नाही मिळत ना, हां ते खरं तर खूप चांगलं असतं. बरोबर. कारण की त्या जर मिळाल्या तर त्याचं अट्रॅक्शन त्या ठिकाणी संपून जातं आपल्याला. पण ते नाही मिळत ना तर त्याची क्युरिओसिटी, मग त्याच्यातनं त्या आणखी गोष्टी की ती मिळवण्यासाठीची धडपड आणि हे या सगळ्या गोष्टीतनं खूप आपल्या हातनं काहीतरी चांगलं होऊन जातं कधीतरी. अगदी खरं. आणि तसंच हळूहळू घडत गेलं. शिवाय तू खेळामध्ये सुद्धा सहभागी असायची. या व्यतिरिक्त तेव्हा एकांकिकांमध्ये भाग घेणं किंवा अभिनयाच्या दृष्टीने काही वेगळं करणं अशी सुरुवात झाली का?
काय फार उद्धट होते ते मी जरा जास्त, आत्ता जरा खूप शांत झालेली आहे मी, खूप जास्त उद्धट होते खरं तर त्यावेळेला. पण मला त्यावेळेला असं वाटायचं जेव्हा वादात आणि वक्तृत्व स्पर्धांची मला प्रोसेस खूप आवडायची, कारण त्याच्यात एक विषय दिलेला असायचा आणि या विषयाचा आपण स्वतः अभ्यास करायचा, आपण स्वतः ते मुद्दे काढायचे, आपला जो अनालिटिकल ब्रेन आहे तो त्याच्यामध्ये जास्त वर्क होत होता. पण मग हा साक्षात्कार कधी झाला की मला अभिनय येतो किंवा मला अभिनय करायचा आहे, आणि मग हर हायनेस या नाटकातनं मला वाटतं पदार्पण केलं असतू, तर तिथपर्यंत प्रवास कसा काय झाला? खरं तर आत्ता बघितलं तर मलाही आठवत नाही, पण तो काळ खूप गडबडीचा होता, खूप स्पीड होता माझ्या आयुष्याला त्या काळामध्ये, कारण कॉलेजमधनं ह्या सगळ्या गोष्टी करत होते, एम एचा अभ्यास होता, पुढे पी एच डी करायची आपल्याला, विषय ठरला होता, सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, एम फिल का पी एच डी असा तो मुद्दा होता, आणि असं काहीतरी नाही म्हटलं पी एच डीचा विषय आपण करूयात किंवा काय वगैरे. आणि खूप हे सगळं करत असताना मला असं लक्षात येतं की आपला मेंदू ना खूप जास्त चालत असतो आणि आपण त्याला खूप कमी प्रमाणात वापरतो, पण नंतर एक तो काळ होता की आपल्याच मेंदूच्या कपॅसिटीज टेस्ट करण्याचा तो काळ असतो ना, की आपण फार मल्टी टास्कर होऊन जातो. मग त्याच पिरियडमध्ये वादविवाद स्पर्धा, 28 वादविवाद स्पर्धा या 3 वर्षामध्ये, म्हणजे इट इज अ प्रिटी ह्यूज टाईम, कारण एखाद्या स्पर्धेसाठी स्वतःला प्रिपेअर करणं आणि मग त्याच्यासाठी तो अभ्यास करणं, याच्यामध्ये पण एक सगळा वेळ जायचा, त्याच्यात स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, अशा सगळ्या पण गोष्टी होत्या. मग कुठेतरी मला कुणीतरी सांगितलं की श्रीमान योगी नावाचं नाटक आहे, तर त्याच्यात तू करशील का काम? मी म्हटलं हो करेन की, त्याच्यात काय वाक्यच बोलायचे ना, पाठ तर माझं चोख होतं वगैरे. त्या नाटकात काम केलं, पण मला लक्षात आलं की नाही, माझं मन याच्यात काही फार रमत नाही आहे एवढं जास्त, ह्याच्यात ती किक नाही आहे, आणि ते अजून तोपर्यंत ट्रिगर झालेलं नव्हतं. पण जेव्हा माझी सोनियाचा उंबरा ETV वरची पहिली सिरियल आली, हेमंत देवधरांनी ती डिरेक्ट केलेली होती, त्या जेव्हा सिरियलमध्ये मी काम करायला घेतलं तेव्हा म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे. हर हायनेसच्या माध्यमातून मला वाटतं एक चांगल्या ग्रूमिंगची सुरुवात एक अभिनेत्री म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये झाली, पण त्यानंतर ते नाटक त्या मानाने लवकर बंद पडलं, खूप कमी प्रयोगात बंद पडलं, आणि आम्हालाच आश्चर्य वाटलं. पण मी सांगू तुला की नाटक किती प्रयोग झाले काय झाले याच्याही पेक्षा जास्त मी ती प्रोसेस इतकी एन्जॉय केलेली होती ना. संजय काका फार छान दिग्दर्शक आहे, तो खूप त्याच्या कलाकारांचं पॅम्परिंग पण करतो, आणि तो खूप अट्टहासी आहे की त्याला त्याचं असं म्हणणं आहे, मी प्रोफेशनली जर ह्या कलाकारांना अपॉइंट केलेलं आहे तर त्याचं असं म्हणणं असतं की त्यांनी ते डिलिव्हर करून घ्यायचं. त्यानंतर सिनेमा किंवा नाटकांपर्यंतचा प्रवास किंवा जे क्लिक होणं असतं ऑडियन्सच्या माध्यमातनं, तर तोपर्यंतचा स्ट्रगलचा काळ तू अनुभवलास का पुन्हा एकदा? हर हायनेस अनिता नंतर जर इमिडिएट माझ्या आयुष्यात आलेली फिल्म होती तर ती जोगवा होती. बरोबर. आणि जोगवा इज अ टर्निंग पॉइंट, म्हणजे जोगवा ही खरी फिल्म आहे की ज्यावेळेला मी स्वतः डिसाईड केलं की हो मला याच फिल्ममध्ये काम, मला याच फॅटर्निटीमध्ये काम करायचं आहे, हाच माझा प्रांत आहे, मला आयुष्यात करिअर अभिनेत्री या फील्डमध्येच करायचं आहे, हे सगळं शिकवून जाणारा खूप सारं हे मोठं ब्रह्मांड आहे असं मला एक वाटायला लागतं की अरे बापरे हे किती इंटरेस्टिंग आहे, हा प्रवास किती इंटरेस्टिंग आहे, हे काम किती इंटरेस्टिंग आहे, आपल्या प्रोफेशनवर प्रेम करणं फार एक असतं ना की आपण एक असे सवयीने एखाद्या प्रोफेशनमध्ये येतो आणि आपण प्रेमाने एखाद्या प्रोफेशन. बरोबर. ते प्रेमाने जे येणं होतं ते जोगवामध्ये, तेव्हा मला काम करायला लागल्यानंतर इनिशियल स्टेजला पहिल्यांदा असं व्हायचं की अरे बापरे हे वर्क होईल की नाही किंवा काय, नंतर मला असं लक्षात आलं की त्याच गोष्टींसाठी अट्टहास धरायचा किंवा त्याच गोष्टींसाठी दुःखी व्हायचं ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या हाताने एखाद्या गोष्टींबद्दल आपल्याला दुःख आलं ना तर गोष्ट वेगळी, आपण एखाद्या सिनेमामध्ये घाणेरडं काम केलं आणि सिनेमा वर्क झाला तर हे दुःख माझं आहे. बरोबर. पण आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिक काम केला, सिनेमा वर्क होणं न होणं याच्यासाठी फार वेगळे मुद्दे आहेत, त्यामुळे ऑलटुगेदर त्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे ना, त्यामुळे मी तसं नाही करून देत. हां, आपण कामाची प्रोसेस मी एन्जॉय केली पाहिजे, ती जर एन्जॉय नाही केली ना, अशी ही कामं केली की ज्याच्यामध्ये एन्जॉय नाही करता आली मला प्रोसेस, पण ते मला आठवत पण नाहीत आता कामं, आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी जबाबदार किंबहुना थोड्या अंशी प्रमाणात मीच असेल. नीता, जोगवा हा अतिशय आगळा वेगळा असा चित्रपट होता, राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचलेला असा चित्रपट, जिने जोगतिणींचे जे काही गोष्टी होतात ही अशी आहे, ही अत्यंत प्रॅक्टिकल जोगतीण आहे, आणि तिचे मोरॅलिटी आणि व्हॅल्यूज वगैरे किती आहेत वगैरे वगैरे त्याच्याशी तिला संबंध नाही आहे, कुणीतरी तिला त्याचं घातलं आणि तिला ते जे काम करते ते पुण्य पाप याच्या परे गेलेली ती एक जोगतीण आहे वगैरे. मग रान आहे तवर सुगी नाही तर समजा मायरानच की ग, याच्यामधलं रान हे माझं वय आहे,
आणि जोपर्यंत रान सुगीला असतं तोपर्यंत किंमत असते, मायरान झाल्यावर त्याला किंमत नसते. हा जो शोधण्याचा अर्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी, ही प्रोसेस इतकी ब्युटिफुल होते. मला असं वाटतं आपल्याला ती परिस्थिती, आपल्याला वेळोवेळी त्या टप्प्यातली सगळी माणसं, राजीव एक दिग्दर्शक म्हणून, सिनेदिग्दर्शक म्हणून माझ्या नशिबाला पहिलाच माझ्या फळीमध्ये लाभणं. त्या व्यतिरिक्त तू जसा उल्लेख केलास की उपेंद्र आणि मुक्ता, उपेंद्र लिमये मुक्ता बर्वे यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा सिनेमा होता, तर त्याबद्दल थोडंसं, त्या सहकलाकारांच्या अनुषंगाने कसा काय प्रवास होता? उत्तम सहकलाकारांबरोबर जेव्हा तुम्ही काम करता ना, कारण की ते कसं आहे, टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. ॲक्शन आहे, रिॲक्शन आहे, हे एक अत्यंत सर्वसामान्य बेसिक सूत्र हरेक कलाकाराला माहीत असतं. पण मग जोगवाचं हे यश पत्राशी बांधल्यानंतर लगेच कामाचा ओघ खूप वाढला आहे असं चित्र होतं का तुझ्या बाबतीमध्ये? जोगवा जेव्हा शूट झाला ना, शूटिंग झाल्यानंतर जवळपास मी म्हणजे हा कालम मी कधी विसरू शकत नाही, 18 ते 19 महिने माझ्याकडे एकही काम नव्हतं. तुला विश्वास बसणार नाही, पूर्वी मी सकाळी ब्रश करताना एक फिल्म, जेवताना एक फिल्म, मध्ये कुठेतरी बाहेर जर थोड्या वेळासाठी गेले वगैरे, वर्कआउट चालू असायचा, रिगरस जिम करायचे, आणि त्याच्यानंतर आल्यानंतर परत एक फिल्म, अशा मी दिवसातनं 5 फिल्म, एका वेळेला मी एका दिवसातनं 6 फिल्म पण पाहिलेल्या आहेत, अशा मी फिल्म्स पाहायचे. आणि ते इतकं असं भंजाळ, आणि मी जवळपास 12 महिने तर तेवढं, म्हणजे 1 वर्ष जवळपास फक्त तेवढंच केलं असेल, मी फिल्म्सच पाहिले असते. त्यामुळे जरी मी त्या ह्याच्याशी कामाशी संबंध नव्हता, तरीही माझा खूप नानाविध दिग्गज माणसांच्या बैठकीत, जी माझ्याच घरी मी बसवली आहे आणि मीच त्याची मॉनिटर आहे, अशा त्या बैठकीत, अशी ती बैठक माझ्या घरात मीच माझी स्वतःचं एक विश्व म्हणतात ना तयार करणं, तशी तयार केलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये आणखी एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामध्ये, म्हणजेच देऊळमध्ये, तू एक आयटम सॉन्ग केलं. एक टॅग लावले जातात, मला कायम कळत नाही की हे जेव्हा आपण एका एंटरटेनमेंट फील्डमध्ये असतो तेव्हा ह्या भागातली एंटरटेनमेंट, त्या भागातली एंटरटेनमेंट, असे खूप भाग आहेत आणि त्या सगळ्या भागामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, याच्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर झालं पाहिजे. पुढचे जे चित्रपट आले त्याच्यामध्ये तुकाराम हा एक महत्त्वाचा चित्रपट होताच, पण दुसऱ्या चित्रपटामध्ये ॲज अ लीड तू पहिल्यांदा आम्हाला दिसलीस. धूसर सिनेमाची एक खूप छान गंमत आहे, फार मला तो सिनेमा फार वेगळ्या दृष्टीने लक्षात राहतो, फार रीमाताई, उपेंद्र, आणि खरं तर माझं काम एक वेगळीच ॲक्ट्रेस करणार होती, माझीच मैत्रीण आहे मुग्धा गोडसे, ती करणार होती आणि मी त्याच्यातला एक छोटासा रोल करणार होते, पण मुग्धांच्या तारखांचा वगैरे असा काहीतरी इश्यू झाला होता, त्यामुळे ती काम करत नाही आहे, आणि मी छोटासा एक पात्र करणार होते त्या सिनेमातलं, ते सोडून मला त्या सिनेमातल्या लीडसाठी, खरं तर हे फार अमोल सरांचं आणि संध्या मॅमचं विजन असेल, आणि त्यांनी तसा विचार करून मला ते काम दिलं, आणि अशा पद्धतीने दुसरं माझ्या नशिबात आला. आणि फार उत्तम फोटोग्राफर होती ती, ते पात्र फोटोग्राफरच होतं, जिची फोटोग्राफी ही पॅशन आहे आणि जी ते शिकण्यासाठी बाहेर देशात गेलेली आणि इकडे तिची आई असते, ती रीमाताई, आणि तिला अल्झायमर होतो, आणि जशी मी तिकडे असते तिने वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात माझ्यासाठी आणि ती पाठवत असते, आणि मी काही दिवसांनी तिला भेटायला म्हणून इथे येते आणि मला माझी आई अशी उद्ध्वस्त आणि अशी वेगळी सापडते, आणि त्या पिरियडमध्ये उपेंद्र तिला भेटलेला असतो आणि उपेंद्र तिची काळजी वेगळ्या पद्धतीने, ते एक वेगळं नातं होतं शरीराच्या आणि प्रेमाच्या पलीकडचं नातं, आणि उपेंद्रने ती काळजी घेतलेली असते तिची, आणि मी येते आणि मी उपेंद्रला ॲक्सेप्ट करत नाही आणि मी अशी माझ्या आईची अवस्था बघते आणि मी म्हणते की हे कसं शक्य आहे, मी कशी सोडून गेले होते माझ्या आईला आणि आता माझी आई कशी झालेली आहे, असा तो वेगळ्या पातळीवर फारच सेन्सिबल, फारच म्हणजे मला असं वाटतं अल्झायमर या विषयावरचा, ही विषयाला मांडणारी आणि त्याच्यावरचं भाष्य करणारी ही अत्यंत ब्युटिफुल फिल्म आहे. त्यानंतर आलेला चित्रपट जो खूप महत्त्वाचा होता तो म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा चित्रपट. तुकाराम हा सिनेमा आहे तुकारामांचा, पण त्यांच्यातल्या बायका आहेत ना ह्या खूप स्ट्रॉंग आहेत, ती स्त्री पात्र आहेत ना फारच स्ट्रॉंग आहे, एक बाई अशी एक काहीतरी सोडून अशी निघून जाते, तिची एक्झिट होते आणि तिसऱ्या बाईने टेक ऑफ घेतलेला आहे, तसं एक ब्युटिफुल कॉम्बिनेशन तुकाराम हा सिनेमा आहे. आणि एक हा सिनेमा मला याच्या या गोष्टीसाठी इतका आवडतो, तुकाराम ह्या माणसाला संत, कुणीतरी देव याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुकारामांना माणूस म्हणून त्या सिनेमामध्ये बघितलं गेलं होतं, त्यामुळे आम्ही कुठल्या तरी मी संताची कुणीतरी बहिणी परफॉर्म करते हा स्टान्सच नव्हता, मी एका माणसाची, मग थोडंसं त्याला असामान्य असं लेबल लावू, असामान्य माणसाची बहिणी आणि त्याचा तो भाऊ आणि त्या भावाची ती एक गोष्ट, त्यामुळे ती एक सामान्य माणसाची गोष्ट म्हणून आम्ही काम करताना करतो. जाने क्या तूने कही नावाचे
शॉर्ट फिल्म सुद्धा तू केली होती. यस यस, ज्याला तो सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा होता, तर त्याबद्दल थोडंसं सांग. जाने क्या तूने कही नावाची ही एक हिंदी शॉर्ट फिल्म होती आणि पियांशु जो आपला पिंजर मधला किंवा तुंबिन मधला जो हिरो आहे तो आणि मी असे त्या सिनेमामध्ये होतो. आणि मी एका ज्या मुलीचे ऍक्सिडेंटमध्ये कान बंद झालेले आहेत अशा मुलीचं पात्र केलं होतं की जिला माहिती जिने ऐकलं आहे सगळ्या गोष्टींचे आवाज ऐकले आहेत पण अचानक एका ऍक्सिडेंटमध्ये कान ऐकणं बंद होतं आणि जे ट्रीट करण्याजोगतं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग ती लिप थेरपी जी आहे की ती लिपसिंग करणं किंवा काय वगैरे लिपसिंगवरनं समोरच्या माणसाच्या लिप्सवरनं तो काय म्हणतो हे ओळखणं वगैरे असं काहीतरी शिकते आणि त्याच्यानंतर ती त्या या गोष्टींमध्ये सर्व्हाइव्ह होते. फक्त तिचा एक अट्टाच असतो की तिला अशी तिने ऐकलेलं जो शेवटचं गाणं असतं जे तिच्या वडिलांचं, वडील एक्सपायर होतात त्याच्यामध्ये, ते शेवटचं गाणं तिला फक्त मिळवायचं आहे. तिला ऐकायला नाही येणार पण ते गाणं तिला हातात हवंय, तिला ते फील करायचंय. असा एक वेगळा विषय आणि ज्याच्यासाठी गुजरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये म्हणजे माय फर्स्ट इंटरनॅशनल अवॉर्ड, वी कॅन से बेस्ट ऍक्ट्रेसचं अवॉर्ड त्या सिनेमासाठी मला मिळालं. आणि त्यानंतर 72 तासांचा तुझा एक 72 महिलांचा तुझा एक आगळा वेगळा प्रवास जो पुन्हा एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणावर समीक्षकांनी नावाजला. तुझी मध्यवर्ती भूमिका होती आणि अतिशय आगळी वेगळी भूमिका, प्रचंड कष्ट घेतलेस तू त्या भूमिकेसाठी असं मी वाचलेलं आहे बऱ्याचशा न्यूज आर्टिकल्समधनं, असं मी ऐकलेलं आहे. तर त्या भूमिकेमध्ये जीव ओतताना किती गोष्टींचा तू विचार करत होतीस, त्याच्यासाठी किती मार्गदर्शन दिग्दर्शकाचं लाभलं किंवा आजूबाजूच्या व्यक्तींचं लागलं, कसा प्रवास होता तुझा स्वतःचा? मला असं वाटतं त्याच्यात खूप सारं कॉन्ट्रीब्युशन राजीवचं आहे डेफिनेटली. पण मी म्हणेन की हो, मी प्रामाणिक मनाने त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं, त्या सगळ्या रोलर कोस्टर राईडमधनं जाण्यासाठी तयार होते, सज्ज होते. एवढंच काय ते माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण कायम काम करत असताना मी कायम जे म्हटलं ना, त्या 19 महिन्यांमध्ये वेगवेगळे नॅशनल इंटरनॅशनल फिल्म्स अशा सगळ्या बघितल्यानंतर, खूप सारे फॉरेन फिल्म्स बघितल्यानंतर कायम असं वाटायचं की यांना एक्सपेरिमेंट करायला, मला ह्या नटाचं ऐकायचं, त्या नटाचं ऐकायचं, की यांनी हे केलं, 6 महिने असा असा स्टडी केला. मग डॅनियल डे लुईसने लिंकन परफॉर्म करायचा होता तर 6 महिन्याचा रियाज केला होता आणि 6 महिन्यानंतर डायरेक्ट स्पिलबर्गला ह्याला सरप्राईज दिलं होतं आणि हे बघ, नाऊ आय एम रेडी, मी त्याच्या वोकल कॉर्डवर काम केलेलं आहे आणि असा माझा आवाज बघ लिंकनसारखा आहे वगैरे, हे सरप्राईजेस. आणि असं मला असं वाटतं की हे आपल्याकडे कसं होणार आणि हे आपल्याला नशिबाला येणार की नाही असं करून. तर मला असं वाटतं ती 72 मैल ही एक मला संधी होती. मी 4 महिने लिटरली सगळ्या फोन आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद करून त्या सगळ्या प्रवासाचा भाग बनत होते मनाने. खूप सारे एक्झरसाईज केले फिजिकली. जो लुकवर आहे, पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी लुकवर की कसा तो हेल्प करतो, बिकॉज काय नाटक ही आतून बाहेरची प्रोसेस आहे, तुमच्या हातामध्ये लाईन्स असतात, पण सिनेमा ही बाहेरून आजची प्रोसेस आहे. बरोबर, आधी लाईन लुक करतो, गेटअप करतो, मग तुम्हाला पात्र कळत असतं, मग तुम्हाला स्क्रिप्ट असतं पहिल्यांदा हातात मध्ये, पण त्याच्यावर काम झालेलं नसतं, ती सगळी पुढची प्रोसेस असते, पैसे ठरत असतात आपले वगैरे मधल्या प्रोसेसमध्ये, अशा सगळ्या गोष्टी असतात. पण ती मी प्रोसेस खूप एन्जॉय केली. मग माझे खरंच केस मी 1.5 महिना धुतलेले नव्हते, कारण कितीही तो मेकअप केला असता, कितीही काही केलं असतं, आणि सगळीच माणसं त्याच्यासाठी खूप वेगळ्या नोटने एकत्र आलेली होती. म्हणजे अश्विनी आरदी असो किंवा देवयानी असो, ही माणसं सगळेजण ते एका वेगळ्या पॅशनने होते, ती पॅशन आपोआप कलाकारामध्ये उतरते. मी माझ्या लुकवर, माझ्या भाषेवर, पहिल्यांदा आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्क्रीनवर आपण ना कायम जेव्हा त्या कॅमेराची घर ऐकायला येते ना, तेव्हा आतमध्ये त्या घरच्या बीटने आपले हार्टबीट चालत असतात, त्या घरलाच ब्रेक करायचं असतं आणि आपले एक नॉर्मल ठेवून आपला पेस, आपला आणि तो एक दीर्घश्वास, हर एक वाक्यामध्ये श्वास घेणं विसरता कामा नये. आणि तो आपल्याला कळत नाही आपण वाक्य बोलत असताना, आता नॉर्मल आपण बोलतोय आपल्याला कळतं की आपला श्वास चालू आहे, पण आपल्याला नेमका तो टेक देताना कळत नाही. अशा असंख्य गोष्टीची, या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते, पण त्या असंख्य गोष्टी मला करायला मिळाल्या. एक्सपेरिमेंट करण्यासाठी मला प्लॅटफॉर्म 72 मैलने मिळाला. डिलिव्हर केल्यानंतर खूप कौतुक झालं. नाना सरांनी सगळ्यात पहिल्यांदा जे कौतुक केलं मी आज तागायत नाही विसरणार, जेव्हा त्यांनी सिनेमा बघितला तेव्हा ती अजूनही माझ्या पर्समध्ये ती 1000ची नोट कायम असते. त्यांनी 1000ची, मी कधीही ते माझ्या पर्समधनं ती नोट हलत नाही, ती 1000ची नोट काढून दिली होती. संजय कृष्णाजी पाटलांचे डायलॉग्स होते त्याच्यामध्ये, की ते बोलताना की कुणी बी आई बा भाऊ बहीण उभं राहणार नाही बघ, कुणी नुसतं एकला जाळात उभं राहशील बरं का बाबा, अशी जी वाक्य आहेत, वाक्य अजूनही ती लक्षात राहतात ते डायलॉग्स. आणि जेव्हा ते काम
पूर्ण झालं, रफकट आला जेव्हा हातामध्ये, आणि तो जेव्हा अक्षय सरांनी पाहिला तेव्हा मला आठवतं की त्यांनी मला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं होतं. अक्षय कुमार म्हणजे प्रोड्युसर, प्रोड्युसर अक्षय कुमार, आणि त्यांनी 45 मिनिट्स ते बोलत होते माझ्या कामाविषयी. क्या बात आहे, कुठलाही दुसरा विषय नव्हता, फक्त ते माझ्या कामाविषयी बोलत होते. क्या बात आहे, क्या बात आहे, ब्युटिफुल. सिंघम रिटर्न्स या चित्रपटात आम्ही तुम्हाला, तुला पाहिलं आणि आम्हाला खूप आनंद, अर्थातच मराठी लोकांना लगेचच होतो की आपल्यातले कलाकार जेव्हा खास करून हिंदी चित्रपटात रुपेरी पडद्यावरती दिसतात तेव्हा तो एक वेगळा आनंद असतो. पण तुझा अनुभव कसा होता, तुलाही आनंद नक्कीच झाला असेल, पण हिंदी चित्रपट मराठी चित्रपट याच्यातली तफावत, त्यातलं वातावरण, अजय देवगण सारख्या मोठ्या मातब्बर कलाकाराबरोबर काम करणं, हा सगळा अनुभव कसा होता? काय सुंदरच अनुभव होता सगळा. मला जेव्हा फोन आला, मी साताऱ्यामध्ये शूटिंग करत होते तेव्हा, आणि फोन आला की अरे ऐसा ऐसा है मॅडम विधी नावाची त्यांची एक असिस्टंट आहे, तिचा फोन आला की ये सिंघम रिटर्न्स करके फिल्म हो रही है, आपको सिंघम देखी है ना आपने? उन्होंने हाँ बिल्कुल, किसने नहीं देखी ऐसे बोलो. तो फिर बोली कि उसका अभी सीक्वल आ रहा है तो उसमें रोहित सर ने आपका कास्टिंग कर दिया है. तर मला असं कास्टिंग कर दिया आहे, किसका कास्टिंग बोलला असं, कधी मी कुठली ऑडिशन दिली नाही, काही नाही, एक आपल्याकडे पद्धत आहे ना अशी वगैरे. नाही नाही, वो सरने देखा आहे और स्पेसिफिकली आपको, आप चाहिए सर को, तो आप प्लीज कब आ रही हो यहाँ पे? मैंने बोला शूट कर रही हूँ और 15 दिन के बाद मैं आ जाऊँगी. ओ माय गॉड, अच्छा ठीक है, मैं सर के साथ बात कर लेती हूँ. आणि त्याच्यानंतर मी तिथे गेले, मला त्यांनी सांगितलं की सोनाली ताईचा जो सिंघम 1 मध्ये रोल होता तोच कंटिन्यू सिंघम रिटर्न्समध्ये असा, पण वेगळा भाग, म्हणजे कंटिन्यू नाही तशा पद्धतीचा, तो जसा भाग प्ले करत होता सिनेमामध्ये ते पात्र जसं कॉन्ट्रीब्यूट करत होतं तसं असते. आणि त्याच्यानंतर मी गेले सिंघम रिटर्न्सच्या त्या ह्याच्यावर, विधीला भेटले, तिने रोल एक्सप्लेन करून सांगितला, सगळ्या गोष्टी केल्या, आणि त्याच्यानंतर ओके सगळं डन. लुक टेस्टचा दिवस होता आणि मी रोहित सरांना, लुक टेस्टच्या वेळेला ते काहीतरी त्यांच्या कामासाठी आले होते, भेटही झाली नव्हती, आणि रोहित सरांना पाहिलं, मला वाटतच नव्हतं ते दिग्दर्शक आहेत, मला असं वाटलं ते नट आहेत. आणि त्याच्यानंतर मग लुक टेस्ट झाली, गणेश दादा आणि मी होतो त्याच्यामध्ये, आणि सीन सुरू झाला. आणि पहिला दिवस झाला तर आपल्याकडे एक पद्धत असते, आपल्याकडे असं असतं की दिग्दर्शक आणि एक नट कॉन्व्हर्सेशन असतं ना पहिल्यांदा वगैरे, असं आहे इन जनरल असं वगैरे, तर त्यांच्याकडे तशी पद्धत नाही, ते काहीही कम्युनिकेट करायचं असेल तर विकास किंवा असं कुणा थ्रू वगैरे कम्युनिकेट करायचं आहे. आणि मला असं कळायचं की मला कसं कळणार त्यांना काय हवंय, ते हा काय सांगतोय मध्ये असं वगैरे, एक अशी, कारण मला त्याची सवय नव्हती कधी. आणि मी म्हटलं की हे काय, मला असं वाटलं की ह्यांना बहुतेक माझं काम आवडत नसावं, हे बोलले सुद्धा नाहीत किंवा काय वगैरे, असे जे आपल्याच, असे जे आपल्याच मनातले ग्रह असतात ना, ते सगळे माझे चालू होते. पहिला सीन होता आणि अजय सर आले चेक्सच्या शर्टमध्ये, पहिला सीन झाला आणि पूर्वी पहिला सीन शूट झाला, मी माझी वॅनिटीमध्ये आले, सुहासिनी ताई होत्या तिकडे अशा वगैरे, आणि मी बसले वॅनिटीत बसले आणि म्हटलं यार काय वर्क नाही होते, हे अशी कशी काम, आय एम नॉट, मला आनंद नाही मिळत आहे, काही नाही मिळत आहे. पुढचा सीन आला, मी वाचला त्याच्यामध्ये, हां ठीक आहे, उमा असं बोलते, मग सिंघम असं बोलतो, मग उमा असं बोलते, मग सिंघम असं बोलतात वगैरे वगैरे, असं सगळं होतं. मी म्हटलं ओके स्मिता, आपण काम करायचं आहे वगैरे, आणि कळत नव्हतं आपल्याला, कारण ना तिकडे जनरली तो इतका कॅनव्हास इतका मोठा आहे, लवाजमा इतका मोठा आहे की मला त्या सेटवर गाडी पार्क करण्यासाठीच य अशी, मला असं वाटतं किलोमीटर ही अतिशयोक्ती होईल, पण काहीतरी लांब गाडी पार्क करून चालते वगैरे यावं लागलं होतं. अरे बापरे, खूप वास्ट कॅनव्हास आहे त्या सगळ्यांचा, सेटअप खूप मोठा असतो वगैरे. नंतर दुसरा सीन आला आणि मी शूट करायला गेले आणि मग विकास आला, स्मिता तुझ्यावर सीन कम्प्लिटली शिफ्ट केला आहे. तर म्हटलं अच्छा ओके, म्हणजे काय आता? ते म्हणाले नाही तूच बोलायचं हे सगळं आणि सिंघममध्ये काहीच बोलणार नाही वगैरे, अजय सर काहीच नाही बोलणार. तर मी म्हटलं ओ माय गॉड. नंतर मला लक्षात आलं की तो पहिला सीन जो शूट झालेला होता ना, त्याच्यानंतर तो परफॉर्मन्स बघून आणि हे बघून ना त्यांनी कम्प्लिटली तो पुढचा सीन माझ्यावर शिफ्ट करून टाकला. अजय सर म्हणाले नाही मी किधर बोलूंगा नाही वगैरे, रोहित सर आणि त्यांचं डिस्कशन झालं असेल, यू वोंट बिलीव. पूर्वी संध्याकाळची 7:30 वेळ होती जेव्हा ओके लेट्स गो फॉर टेक, 3-4 मिनिटं मी फक्त शांतपणे असं करून हे करायला, आणि सीन शूट झाला माझा, जो त्या सिनेमातला खूप ब्युटिफुल सीन आहे, म्हणजे ज्याला खूप अप्रिसिएशन मिळालं क्रिटिक्सकडनं की स्पेशली नाव घेऊन वगैरे असं म्हणत होते. आणि तो सीन शूट झाला, शूट झाल्यानंतर ओके झाला बाई सीन असं म्हणून बघितलं तर सगळेजण रडत होते,
असं म्हणजे आणि टाळ्या वगैरे वाजल्या सेटवर आणि मी असं बघितलं आणि सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं आणि नंतर रोहित सर आणि अजय सर बोलायला लागले की बघ काय वगैरे वा आणि मी म्हटलं ओके गंगा नाय अब्बास दॅट्स इट हे खरं अप्रिसिएशन आहे खरोखरच म्हणजे अगदी फुलफिलिंग अनुभव तुझा होता. अमरिका या आणखीन एका हिंदी चित्रपटामध्ये तू शूटिंग तुझं पूर्ण झालेलं आहे. प्रशांत नायर चा हा चित्रपट आहे. शिवाय प्रतीक बब्बर बरोबर तू या चित्रपटामध्ये काम केलेलं आहेस. तर या चित्रपटाचा अनुभव कसा होता? या सिनेमा काय बोलू म्हणजे अगेन असं असतं ना, एक सिनेमा शूट, मी म्हटलं ना माझा स्ट्रगलिंग पिरियड फार ब्युटिफुल असतो. आता खूप दिवस झाले या सिनेमाला शूट होऊन आणि तो जगात फिरतोय. लंडन इंडियन फेस्टिवलमध्ये पण त्याला प्राईज मिळालं. संडान्समध्ये बेस्ट ऑडियन्स अवॉर्ड मिळालं. जर्मन, ऑस्ट्रेलिया, US असा सगळ्या ठिकाणी तो रिलीज झाला आहे. रिलीजसाठी परत त्याला बोलवलं आहे. एव्हरीबडी इज अप्रिशिएटिंग दॅट फिल्म वर्क ऑल्सो. आणि असं सगळं होत आहे आणि तो शूट होऊन झाला आहे. आता त्याला मी वाट पाहते तो सिनेमा कधी येणार. आणि हा मधला पिरियड मी म्हटला ना ब्युटिफुल असतो स्ट्रगलचा. इट वॉज रिअली व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स टू वर्क विथ माय प्रतीक आहे त्या सिनेमामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो माझा को ॲक्टर आहे त्या सिनेमातला, दॅट इज सूरज, लाईफ ऑफ पायचा हिरो सूरज शर्मा. प्रशांत नायर इज सो ब्युटिफुल डिरेक्टर की ज्याची प्रोसेसच फार वेगळी आहे. तो ॲक्टरकडनं तुला काय वाटतं की तुझं काय असेल काय असेल ही ही गोष्ट आहे आत्ता, मग तुला काय इमोट व्हावं असं वाटतं आहे. आणि खूप वेगळी प्रोसेस, एक इट्स अ इंटरनॅशनल फिल्म ज्याच्यामध्ये मला मी अशी माझं स्क्रिप्ट वगैरे झालं, वर्कशॉप मी त्या सिनेमाचे जवळपास 25-30 दिवस केलेले फक्त वर्कशॉप. शूटिंगचं तर वेगळंच. मला एक फोन आला आणि हॅलो मॅम, मैं अमेरिका फिल्म से बोल रहा हूँ, तो मैं आर्ट डायरेक्टर बोल रहा हूँ, ये वो. अच्छा ठीक है, तो तुम आपके क्या रिक्वायरमेंट्स है? रिक्वायरमेंट्स नहीं, वो आपका घर लगाने के लिए ले रहे हैं, तो आपको स्पेसिफिकली कुछ चीज़ें चाहिए उसमें लगाने के लिए. वाह, माय गॉड. आणि मला असं झालं, कळतं तुला, तिथेच मी कनेक्ट झाले, माझं घर मी सजवलंय, यु नो. मग मी त्यांना सांगितलं की कुंकवाची डबी पाहिजे बाबा आणि मला असा छोटा आरसा पाहिजे आणि अशी तुटलेल्या दातांची फणी वगैरे, एक यु नो, इथनंच माझं पात्र मला दिसायला आणि इथनं सुरुवात झाली. बायोस्कोपमध्ये ज्या 4 शॉर्ट फिल्म्स आहेत त्याच्यातली एक गिरीश मोहिते यांनी डिरेक्ट केलेली शॉर्ट फिल्म आहे. तर छोटी फिल्म, त्याच्यातला एक खरं तर छोटं पण तितकंच महत्त्वाचं पात्र, तर त्याचा अनुभव कसा होता? बायोस्कोप हा प्रवास आणि हा प्रयोगच फार वेगळा आहे. 4 दिग्दर्शक 4 कवितांवर सिनेमा करतात आणि तेही काय म्हणतात ते फार भारी दिग्दर्शक, चारहीचे चारी, ज्यांच्याबरोबर हर एक नटनट्यांना काम करावं असं वाटावं असे. गिरीशने जेव्हा मला या सिनेमासाठी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं नव्हतं की त्याचं स्वरूप असं असं पुढे जाऊन होणार आहे. पण ते जेव्हा गिरीशने मला सांगितलं की स्मिता असा असा काहीतरी आपण सिनेमा करतोय आहे छोटे का नाही ते ऑडियन्सने ठरवू देत तो किती मोठा आहे आणि किती छान आहे वगैरे असं आहे. तितक्याच साध्या पद्धतीने मी सेटवर गेले. अमरावतीसारख्या ठिकाणी शूट होतं आणि एखादं लोकेशन एखाद्या पात्राला कसा, एखाद्या ॲक्ट्रेसला कसा पात्रात घेऊन जातो तसं ते होतं की इतका तो उन्हाळा, इतका तो चटका. आणि त्याच्यातनं एकदम रिअलाईज झालं, एकदम असं म्हणतात ना आपले सगळे डेड सेल्स जागे होतात, तसं ते काहीतरी झालं. त्याच्यानंतर मग त्या शेतकरी, मग त्याची ती बायको, जिचा प्रॅक्टिकल अप्रोच, जिला ती छोटे छोटे दागिने, छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या तिच्या आयुष्यातल्या ज्या डिमांड्स आहेत ज्या पूर्ण करण्यासाठी ती अवलंबून आहे इकॉनॉमिकली नवऱ्यावर, पण मग काय, मग मी ते कसं अर्ज करू शकते? तर मग ह्या सगळ्या छोट्या दागिन्यांसाठी ती तिच्या आयुष्यातला शरीर नावाचा मोठा दागिना कुठेतरी गहाण ठेवते आणि ते तिला काही वाटू नये त्याचं, बरोबर असं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ती मग वेगळी भूमिका होती, ती फार आव्हानात्मक होती आणि तरीही तिची फिलॉसॉफी डिलेअर करायची कशी ही करेक्ट आहे, परिस्थितीजन्य करेक्ट आहे, लोकांना पटवून दे. आणि ती थिन लाईन आहे, ती ब्रेक होता कामा नये. आणि मला असं वाटतं बायोस्कोप काय, इव्हन कॅन्डल मार्च, कॅन्डल मार्च मधली जी माझी भूमिका होती, बरोबर आहे, ह्या सगळ्या खूप वेगळ्या भूमिका आहेत, फार थिन लाईन वरच्या भूमिका आहेत आणि त्या खूप अवघड असतात कारण त्याच्यात जराही तुम्ही क्रॉस केलं ना त्याची गंमत निघून जाते. स्मिता तांबे या आपल्या अतिशय लाडक्या अभिनेत्रीशी आपण खूप गप्पा मारल्या, पण आता प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असतात तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न प्रेक्षक विचारायला सज्ज आहेत. तर आपण बघूया हे प्रश्न काय. अरे वा, नमस्कार, माझं नाव दीपक वाडेकर. तुमचं नाव स्मिता ना, मग तुम्ही एवढ्या गंभीर का दिसता? असं त्याचं म्हणणं आहे. हो बापरे, तू मला भेटला नाही आहे ना, त्याला नाही माहिती आहे. पूर्वी तुला तर माहिती आहे, ही माझी मैत्रीण आहे. मी अजिबात गंभीर नाही आहे. पुढचा प्रश्न, मी सौ प्रिया चाचड, मला स्मिता तांबेने एक प्रश्न विचारायचा आहे.
सिनेमात हिरोईन होण्यासाठी रूप हवंच असतं का हो? हिरोईन होण्यासाठी यार मी खूप रूपवान आहे असं मला वाटत नाही. नाही, माझ्या मते सगळेच रूपवान असतात. हा, कारण की नाही, रूपवान म्हणजे आउटर ब्युटी. हा, आय एम टॉकिंग अबाउट. बरोबर. बट या आय हॅव व्हेरी गुड सोल. तो मला असं वाटतं चांगलं सोल असणं आणि मतलब वेगळ्या फील्डमध्ये, या फील्डमध्ये काम करण्यासाठी उत्तम जिगर असावी लागते. जिगर असणं जास्त अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे खरोखरच. आणि आउटर ब्युटीच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की खरोखरच ते वाक्य म्हणून ठेवलं ना की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बी होल्डर, हे खरोखरच खरं आहे. आणि यू आर व्हेरी ब्युटिफुल. यानंतर नमस्कार मॅडम, माझं नाव रवींद्र पाटील. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लग्न झालंय का? या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाहीये. काय करणार तू सांग, आणि काय फरक पडणार आहे तुला? फरक काय पडणार आहे सांग तुला. काही काहीच फरक नाही पडणार. नाही, काय फरक पडणार आहे तुला सांग. मलाही पटलंय. बरं, पुढचा प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव स्वप्नील दुधारे. तुमचा 72 मैल चित्रपट पाहून असं वाटतं की या देशाची गरिबी कधी संपणार? हा फारच उत्तम प्रश्न आहे. या देशात पण 72 मैल पाहूनच मला असं वाटतं की आपल्या देशातली सगळी माणसं आहेत ना ही खूप मोठी सर्वायवर आहेत. खूप सर्वाईव्ह करतात छान पद्धतीने. त्यांच्यामध्ये जिगर आहे सर्वाईव्ह करण्याची. मग काही गोष्टी असो, जसा विदर्भात पडणारा दुष्काळ असो, विदर्भात काय असं बहुसंख्य गावांमध्ये पडणारा दुष्काळ असो किंवा काय, आपण खूप छान सर्वाईव्ह होतो. कारण आपल्याला खूप छान जी भारतामध्ये जर ब्युटिफुल गोष्ट असेल ना ती म्हणजे फॅमिली. बरोबर आहे. आपण आपल्याकडे फॅमिली व्हॅल्यूज खूप जास्त आहेत, खूप चांगल्या आहेत. आपण फार आपल्या फॅमिलीला जपतो आणि आपण फॅमिलीला धरून राहतो. मला असं वाटतं ती खूप ब्युटिफुल गोष्ट आहे. त्यामुळे भारत देश खूप प्रगत व्हावा, खूप श्रीमंत व्हावा, आपल्या अन्न वस्त्र निवारा फक्त ह्या गरजांपेक्षा पण पुढे जावा खूप, अशी माझी फार मनापासून इच्छा आहे. पण हे सगळं होणार आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथे जाईपर्यंत आपल्याला तगवणार आहे ती आपली फॅमिली. खरोखरच महत्त्वाचं आहे. म्हणजे गरिबी हा प्रश्न आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन समस्या खूपच असतात, फक्त गरिबी असंच नाही. आणि त्याच्यासाठी सर्व्हाईव्ह करण्यासाठी लागणारी जिद्द महत्त्वाची आहे आणि ती आपल्यात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. आणखीन स्मिताला थोडंसं काकरीत पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे रॅपिड फायरच्या माध्यमातून. तर पहिला प्रश्न असा आहे, जोगवा की 72 मैल? 72 मैल. आणि का बरं असं? म्हणजे 72 मैल म्हणजे एक असतं ना, एक असते सुरुवात आणि एक असतो शेवट. हा, 72 मैल ही राजीवच्या आयुष्यातली शेवटची फिल्म आणि मे बी त्या सिनेमानंतर मला परत कधी, मला नशीबच नाही आहे माझं इतकं चांगलं की मला परत त्याच्याबरोबर काम करायला मिळेल. तर तो शेवट असतो, सुरुवातीचं खूप काही काही संचित घेऊन शेवट आलेला असतो, म्हणून मला 72 मैल आठवतो. अगदी खरं आहे. पण मला असं वाटतं की इट इज ऑल्सो न्यू बिगिनिंग इन अ डिफरंट वे. यस, वी कॅन से. इट इज डेफिनेटली क्लोज टू युअर हार्ट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुझ्या करिअरच्या या टप्प्याला, की मराठी सिनेमा का हिंदी सिनेमा? मराठी सिनेमा जवळ आहे यार. जिथनं शिकले मी, ज्या भाषेतनं मी विचार करते, त्यामुळे तो खूप जवळचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अमेरिका का सिंघम रिटर्न्स? माय गॉड. चला अमेरिका. एकदा तरी असं वाटतं अमेरिका. अमेरिका अमेरिका. आणि तसंच देऊळ का तुकाराम? तुकाराम. मला वाटतं सोपा प्रश्न होता. हो, नो डाऊट अबाउट इट. आणि आता पुढचा प्रश्न आहे, चंद्रकांत कुलकर्णी का राजीव पाटील? ओ माय गॉड, असा नाही प्रश्न विचारायचा. पण राजीव पाटील आणि चंदू सरांना याच्याबद्दल काहीच नाही वाटणार. राजीव पाटील. अगदी खरं आहे, आम्हाला त्याची खात्री आहे. तर खूप छान उत्तरं दिलीस तू रॅपिड फायर राऊंडमध्ये सुद्धा. अत्यंत ज्या भूमिकेच्या माध्यमातून तू जसं प्रेक्षकांना पटवून देतेस तसं आम्हाला प्रत्येक उत्तर तू पटवून दिलंस हे सुद्धा. पण मगाशी जो आरोप तुझ्यावरती करण्यात आलाय की तू एक गंभीर व्यक्तिमत्व आहेस, तो पुसून काढण्यासाठी आता तू काय करशील? अगं काय, पूर्वी तुझ्यासमोर काय, आता पुसून काढायचंय? तिचं ऑब्झर्वेशन व्यक्तींचं खूप छान असतं आणि त्याच्या माध्यमातून ती खूप सुंदर नक्कल करू शकते. ओके. ती आम्हाला नाव नको सांगूस, आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करतो. किंवा नाव सांग कसंही. कारण नाव सांगेन, हेमांगीची मी करू शकते. हेमांगी माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे आणि ती फार उत्तम स्पोर्ट्स गर्ल आहे. ती जवळपास तिला सगळ्या गोष्टी खूप स्पोर्टिंगली घेते. मला हेमांगी ना एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि आय डोंट नो समहाव मला ते फार आवडतं. तिची एक खास शैली आहे जी मला प्रचंड आवडते. उदाहरणार्थ काही बोलायला सुरुवात कर तू, बघ नाही तू काही एक नियम आहे आता, तू कोणाचीही नक्कल करतेस तू काहीतरी बोलायला पाहिजे. ओके ओके ठीक आहे.
हेमांगी मग आत्ता काय चाललंय सध्या? काही नाही, छान उत्तम कामं करते, सगळं छान चाललंय, एकदम सगळं व्यवस्थित चाललंय वगैरे. आणि आज इथे आली आहे मी, त्यामुळे आज इथे आली आहे, त्यामुळे इथे येऊन सुद्धा फार बरं वाटतंय, त्यामुळे छान चाललंय. पण तुझा डान्स काय म्हणजे ते जरा प्लीज. आम्ही मी डान्सर नाही आहे. लोक म्हणतात डान्सर म्हणून मला डान्स करा. अगं रियालिटी शो मध्ये एक मिनिट, ते सगळं खोट आहे. अरे सगळं खोट आहे. फायनलिस्ट ना होतीस तू. खोट आहे. अशी अशी आहे हेमांगी. पण तिचे रिएक्शन फार ब्युटिफुल असतात आणि मला परफॉर्म करायचं आहे हेमांगीला कुठेतरी असं मला सारखं वाटतं. नक्की नक्की. आणि आम्हाला खात्री आहे की तशी संधी सुद्धा नक्की चालून येईल. येस. आणि त्याचबरोबर तुझ्या सगळ्या आगामी प्रोजेक्टसाठी नाटकांमध्ये सुद्धा तुला आम्हाला नक्की परत पाहायला आवडेल, त्याच्यामुळे अशी आशा आहे की नाटकामध्ये सुद्धा तू लवकरच पुन्हा एकदा पुनरागमन करशील. आणि या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप 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 शुभेच्छा. अशाच सुंदर सुंदर भूमिका करत राहा, आमचं मनोरंजन करत राहा आणि त्याचबरोबर आम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तुझ्या भूमिकांच्या माध्यमातून देत राहा. आकाशवाणी झकासवाणी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला, कारण जिथे मला इतक्या मनमोकळ्या आणि इतक्या निवांत गप्पा मारता आल्या, आवडला मला कार्यक्रमाचा पोत खूप जास्त आवडला. कारण की या कार्यक्रमाने उलगडून ठेवलं, मला नॉस्टॅल्जिक करायला लावलं कुठेतरी. सो थँक्यू.